सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण। या पाठामध्ये आपल्याला सजीव सृष्टी म्हणजे काय आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कशासाठी करायचं किंवा सूक्ष्मजीव म्हणजे काय या बाबींचा अभ्यास करायचा आहे। तर गेल्या वर्षी तुम्ही अभ्यास इयत्ता 7वी मध्ये सजीवांचं वर्गीकरण करण्याच्या काही पद्धती अभ्यासल्या होत्या आणि सजीवाचं वर्गीकरण करत असताना त्यांचा एक पदानुक्रम निश्चित केला होता किंवा सजीव सृष्टी म्हणजे काय हे पण अभ्यासलं होतं। कशाला बरं म्हणतात सजीव सृष्टी? आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सजीवांचा अधिवास असतो। या पृथ्वीवरील सर्व सजीवांना एकत्रितपणे सजीव सृष्टी म्हणतात। मग याच्यामध्ये अतिशय एक पेशीय सूक्ष्मजीवापासून ते प्रचंड महाकाय बहुपेशीय प्राण्यांपर्यंत आणि सर्व वनस्पतींपर्यंतचा समावेश सजीव सृष्टीमध्ये येत असतो हे आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं। त्याचबरोबर या सजीव सृष्टीचं वर्गीकरण करत असतानाचा एक पदानुक्रम आपण अभ्यासला होता, त्याच्यामध्ये सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती हा एक वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे। म्हणजे या क्रमानं सजीव सृष्टीचं वर्गीकरण करतात हे आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं। त्याचबरोबर सूक्ष्म जीव म्हणजे काय? जे सजीव अत्यंत लहान आहेत किंवा ज्या सजीवांची रचना ही अतिशय साधी आहे किंवा जे सजीव फक्त एकाच पेशीपासून तयार झालेले आहेत अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात। आणि मग वर्गीकरण कशासाठी? आपल्या पृथ्वी तलावर साधारणपणे 87 दशलक्ष सजीवांच्या प्रजाती आहेत। किती? साधारणपणे 87 दशलक्ष हा आपल्या पुस्तकात सांगितलेला आकडा आहे, याही पेक्षा अधिक असू शकतील। याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्मजीवांना मोजलं असेल की नाही याबद्दलची साशंकता बाळगण्यास अजिबात हरकत नाही, कारण एक पेशीय सूक्ष्मजीव जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत अत्यंत नॅनोमीटर मध्ये त्यांचा आकार असतो, म्हणजे अतिशय लहान। आणि मग अशा सूक्ष्मजीवांचा या 87 दशलक्षच्या यादीमध्ये समावेश असेल की नाही याबद्दल नक्की आपण साशंकता बाळगू शकतो। आणि मग हे सगळे सजीव सूक्ष्मजीव का बहुपेशीय प्राणी आपल्याला दिसतात पाहू शकतो, त्यांचा उपयोगही आपल्या लक्षात येतो, परंतु सगळे सूक्ष्मजीव आपल्याला दिसतात का? आत्ताच ज्या सूक्ष्मजीवाने थैमान घातलेलं आहे COVID-19 अर्थात करोना, जगभरामध्ये या रोगानं भयावह परिस्थिती निर्माण केलेली आहे। अगदी अमेरिकेसारखा स्वतःला महाशक्ती म्हणवणारा आणि जगाकडून म्हणून घेणारा देश सुद्धा या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली आज तळमळतोय, व्याकुळ झालेला आहे आणि सैरभैर झालेला आहे। अमेरिकेचं, इटलीचं तसंच, चीन त्याच पद्धतीनं, कुठला आणि भारताची परिस्थिती फार काही चांगली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु ज्या देशामध्ये आरोग्य व्यवस्था सुद्धा अतिशय उच्च दर्जाची मानली जात होती तिथं सुद्धा मृत्यूनं अगदी तांडव घातलेलं आहे। आणि हे सगळं सूक्ष्मजीवांमुळे होतंय, जे सजीव आपल्याला दिसत सुद्धा नाही किंवा अजूनही आपल्याकडं शास्त्रज्ञ साशंक आहेत त्यांचा सजीवामध्ये समावेश करावा की नाही करावा। ते व्हायरस आहेत, विषाणू आहेत, विषाणूंचा सजीवामधला समावेश वादग्रस्त आहे का? कारण ते सजीव आहेत म्हणावं तर सगळी सजीवाची लक्षणे त्यांच्यामध्ये नाहीयेत, नाहीत म्हणायचं तर ते सजीवाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर क्रियाशील होतात, ऍक्टिव्ह होतात आणि त्यांचा परिणामही दाखवतात, अशा प्रकारची लक्षणं त्यांची असल्यामुळं त्यांचा सजीवामधला समावेश वादग्रस्त आहे।
म्हणजे असे सगळे विषाणू या सूक्ष्मजीवांच्या यादीमध्ये असतील की नाही याबद्दल आपल्या मनामध्ये प्रश्न नक्की निर्माण व्हायला हवा. आणि यथावकाश या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी देखील आपण प्रयत्न करायला हवा. मग हे झालं सूक्ष्मजीवांबद्दल जे अतिशय लहान आहेत, एक पेशी आहेत. आणि वर्गीकरण कशासाठी, इतके जास्त प्रमाणामध्ये जर सजीव सृष्टीमध्ये सजीव असतील तर मग या सजीव सृष्टीतील सजीवांचा अभ्यास नको का करायला, आपण नक्की करायला हवा. आणि मग हा अभ्यास करण्यासाठी सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे आणि म्हणून सजीवाचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. तुम्ही गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलं, काय अभ्यासलं, की सजीव उत्क्रांतीच्या काळामध्ये स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडून आणतात, म्हणजे अनुकूलन घडून आणतात. आपल्या सभोवताली जसं वातावरण आहे त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची सजीवाची क्षमता म्हणजे अनुकूलन. आता उदाहरणार्थ आपण सुद्धा आता कोरोना विषाणू आपल्याकडं याचा प्रसार वेगानं होतोय म्हणून आपण सगळेच जण गेले काही महिने झालं घरामध्ये बसलेलो आहोत. आणि बाहेर यायचं असेल तर नाक तोंड अगदी रुमालानं बांधून किंवा नाकावर तोंडावर मास्क बांधून आपण घराच्या बाहेर पडतो. हा कशाचा परिणाम, यालाच तर अडॅप्टेशन म्हणतात, अनुकूलन म्हणतात. आपण या परिस्थितीमध्ये स्वतःला जुळवून घेण्यासाठी केलेला बदल म्हणजे अनुकूलन. हा बदल नैसर्गिक नाही, कृत्रिम आहे. आपण परिस्थिती, बाह्य परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी आपण कृत्रिमरित्या केलेला हा बदल आहे, तरी सुद्धा हा अनुकूलनाचाच भाग आहे. परंतु सजीवांच्या काही प्रजातींमध्ये अशा प्रकारे नैसर्गिक बदल होत गेले. उदाहरणार्थ वाळवंटामध्ये राहणारा उंट हा प्राणी, ज्याला वाळवंटाचं जहाज म्हणतात, आपोआप वाळू मधलं तापमान, राजस्थानामध्ये वाळवंट आहे आणि उष्णता अधिक असल्यामुळं जमीन तापते, वाळू तापते आणि वाळू तापल्यामुळं उंटाचं शरीर गरम होऊ नये म्हणून नैसर्गिकपणे उंटाचे पाय शरीरापासून उंच, भरपूर उंच आहेत आणि त्या पायांवर शरीर आहे, म्हणजे तापलेल्या जमिनीची ऊब शरीराला कमी पोचावी हा त्या पाठीमागचा उद्देश. त्याचबरोबर उंटाची मान तर अजून उंच असते. का बरं उंच असते उंटाची मान? कारण वाळवंटामध्ये झाडाची पानं खाण्यासाठी त्याला मान पोचावी सहज तिथं झाड उंच असतील. शिवाय अजून वाळवंट तापल्यानंतर वारे का वाहतात? वारे उष्णतेचा परिणाम. ज्यावेळेस दाबामध्ये आणि तापमानामध्ये बदल होतो त्यावेळेस वारे वाहतात. आणि मग वाळवंटामध्ये जर असे वारे निर्माण झाले तर वाळू इकडून तिकडं उडत जाईल आणि ही उडत गेलेली वाळू उंटाच्या डोळ्यामध्ये जाऊ नये म्हणून निसर्गानंच उंटाचे डोळे हे जमिनीपासून खूप वर आणि उंच केले म्हणून उंटाची मान वर गेली असावी. शिवाय उंटाच्या पोटामध्ये पाण्याची पिशवी आहे. हे सगळं अनुकूलन कशाचं आहे? निसर्गानं नैसर्गिकपणे त्या उंटाला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे, वरदान आहे. मासा पाण्यामध्ये राहतो, माशाचं शरीर दोन्ही बाजूंना निमुळते, पाण्यामध्ये सहज पोहता येतं माशाला, श्वसनासाठी कल्ले असतात. पक्षी आकाशामध्ये विहार करतात. का बरं पक्षी आकाशामध्ये विहार करतात? कारण पक्ष्यांचं शरीर देखील दोन्ही बाजूंना निमुळतंय. शिवाय पक्ष्यांच्या पुढच्या उपांगांचं रूपांतर पंखामध्ये झालं आणि मागच्या उपांगांचं रूपांतर पायामध्ये झालं आणि पायामध्ये देखील उड्डाण स्नायू आहेत. पक्षी आकाशामध्ये उड्डाण करत असताना त्या उड्डाण स्नायूचा उपयोग करून पंख हलवतात आणि आकाशामध्ये उडतात. शिवाय पक्ष्याच्या शरीरामध्ये हाड पोकळ असतात. हे सगळं निसर्गानं नैसर्गिकपणे दिलेलं सजीव सृष्टीला हे दिलेलं वरदान आहे आणि या वरदानाचा भाग म्हणून सजीवांनी अनुकूलन साधलं हे आपण लक्षात घेतलं आहे. आता या पाच सृष्टीमध्ये वर्गीकरण करत असताना हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे. त्याचबरोबर वर्गीकरणाची गेल्या वर्षी द्विनाम पद्धती तुम्ही अभ्यासली, कोरोडस लिनियस किंवा कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी सांगितलेली. त्यांना स्वतःचं सुद्धा नाव कसं ठेवलं? कार्ल लिनियस. आपलं नाव कसं असतं? एकच नाव असतं आपल्याला. आडनाव वेगळं, वडिलांचं नाव वेगळं, किंवा आपलं नाव म्हणजे काय? एक. परंतु कोरोडस लिनियस या शास्त्रज्ञानं स्वतःचं नाव सुद्धा द्विनाम पद्धतीनं ठेवण्यासाठी विचार केला आणि स्वतःला कोरोडस लिनियस किंवा कार्ल लिनियस दोन नावं, एक प्रजाती आणि दुसरी जाती
या पद्धतीनं स्वतःचं सुद्धा त्यांना नामकरण केलं आणि अखिल मानवजातीला एक नाव दिलं. काय नाव आहे मानवजातीचं शास्त्रीय नाव? होमोसेपियन. होमोसेपियन म्हणजे काय? शहाणा माणूस. होमो म्हणजे शहाणा आणि सेपियन म्हणजे माणूस. होमोसेपियन शहाणा का? कारण सजीव सृष्टीमध्ये सगळ्यात प्रगत मेंदू माणसाचा आहे. माणसाचाच मेंदू विचार करू शकतो, माणसाचाच मेंदू निर्णय करू शकतो, माणसाचाच मेंदू तर्क देखील काढू शकतो आणि निष्कर्षापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. मानवी मेंदू, मानवी मेंदू मध्ये या सगळ्या क्षमता आहेत आणि म्हणून माणसाला नाव दिलं कार्ल लिनियसनी होमोसेपियन. प्रजाती आणि जाती याचा विचार करून त्यानंतर साधारणपणे 1969 मध्ये आर एच भिटाकर हे अमेरिकन परिस्थितीचा अभ्यास करणारे, परिस्थितिकी शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ यांनी वर्गीकरणाचे 5 निकष गृहित धरले. याला आर एच भिटाकरांची पंचसृष्टी पद्धती म्हणतात. पंचसृष्टी ही पंचसृष्टी पद्धती कोणती? पंचसृष्टी 5 सृष्टी. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवके, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. या पद्धतीनं आर एच भिटाकरांनी पंचसृष्टीमध्ये प्राण्यांचं किंवा सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण केलं. साधारणपणे 1920 ते 1980 कालखंडात हे अमेरिकन परिस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आर एच भिटाकर, रॉबर्ट हार्डिंग भिटाकर, पंचसृष्टी पद्धती त्यांनी विकसित केली. आता आपल्याला ह्या पंचसृष्टी पद्धतीचे निकष कोणते आहेत ते अभ्यासायचे. आर एच भिटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष कोणते? वर्गीकरण करायचंय म्हणजे कशा कोणते आपण वर्गीकरणाचे निकष? साम्य आणि भेद यांच्या आधारे सजीवांचं वर्गीकरण केलं जातं. किंवा कुठल्याही प्राणी असतील, वनस्पती असेल, धातू असतील किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण असेल, साम्य आणि भेद म्हणजे सारखेपणा आणि फरक, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्शिएशन आर द क्रायटेरियाज ऑफ क्लासिफिकेशन. साम्य आणि भेदाच्या आधारे वर्गीकरण करत असतात. हा वर्गीकरणाचा निकष आहे. आर एच भिटाकर यांनी पंचसृष्टी पद्धतीनं वर्गीकरण केलं, 5 सृष्टी निर्माण केल्या आपण अभ्यासल्या. आता ते निकष कोणते पंचसृष्टी पद्धतीचे? त्याच्यामध्ये पहिला निकष होता पेशीची जटिलता. पेशीची जटिलता, पेशी म्हणजे काय? पेशी सजीवाच्या शरीरामधलं अतिशय महत्वाचं एकक आहे. पेशी कशाला म्हणतात? पेशी सजीवाच्या शरीरातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला पेशी म्हणतात. सजीवाच्या शरीरातील रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे पेशी. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज सेल. पेशीची जटिलता. जटिलता म्हणजे काय? रचना कशी आहे पेशीची? पेशीची रचना 2 प्रकारची असते, एक आदिकेंद्रकी पेशी आणि दुसरी दृश्य केंद्रकी पेशी. आदिकेंद्रकी पेशी आणि दुसरी असते दृश्य केंद्रकी पेशी. या 2 प्रकारच्या पेशी असतात. आदिकेंद्रकी पेशी म्हणजे ज्या पेशीमधला केंद्र सुस्पष्टपणे दिसत नाही ते म्हणजे आदिकेंद्रकी, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्या पेशीमधला केंद्रक हा सजीवाच्या पेशीमधला अतिशय महत्वाचं युनिट एकक आहे, अंगक आहे, त्याला पेशांगक म्हणतात. काय काम करतो? पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. पेशीमधल्या सर्व अंगकांना वेगवेगळी कामं नेमून देण्याचं काम केंद्र करतो, म्हणजे नियंत्रण करणे, पेशीच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्र करतो. आणि जटिलता ही 2 घटकावर अवलंबून असते, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. इथं केंद्रक दिसतो स्पष्टपणे, इथं मात्र केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही किंवा तो नसतो सुद्धा. हा पहिला निकष. त्यानंतर दुसरा निकष आहे सजीवाचा प्रकार. सजीवाचा प्रकार, सजीव किती प्रकारचे असतात? सजीव 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे एक पेशीय सजीव आणि दुसरे बहुपेशीय सजीव. युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स.
एक पेशी आणि बहुपेशीय. एक पेशी कोणाला म्हणायचं? एक पेशीय. आणि दुसरा बहुपेशीय. एक पेशी आणि बहुपेशी, ज्या सजीवाचं शरीर फक्त आणि फक्त एकाच पेशीपासून तयार झालेलं आहे त्याला एक पेशी म्हणतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि बहुपेशी म्हणजे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, अनेक पेशींपासून तयार झालेलं शरीर. एक पेशीचं उदाहरण आहे अमीबा, पॅरामेशियम, क्लेमॅडोनास यासारखे सजीव हे एक पेशीय सजीव आहेत. तर बहुपेशीय सजीवामध्ये अगदी मानवापासून ते मानवापेक्षा महाकाय जे प्राणी आहेत, समुद्रामधला डॉल्फिन असेल किंवा हत्ती सारखा महाकाय प्राणी, हे सगळेच प्राणी आणि वनस्पती हे बहुपेशीय सजीव आहेत. यांची शरीर रचना, एक पेशीय सजीवांची शरीर रचना अत्यंत साधी असते. सर्व कार्य एकाच पेशी मार्फत चालतात एक पेशीय सजीवांमध्ये. म्हणजे अन्नग्रहण, प्रचलन, प्रजनन, उत्सर्जन, अभिसरण, वहन हे सगळे एकाच पेशी मार्फत चालते एक पेशीय सजीवांमध्ये. आणि इथं बहुपेशीमध्ये मात्र गुंतागुंत असते, जटिलता असते, सगळ्या अनेक पेशी असतात म्हणून वेगवेगळे अवयव इथं विकसित झालेले असतात बहुपेशीय सजीवांमध्ये. वेगवेगळ्या संस्था तयार झालेल्या असतात बहुपेशीय सजीवांमध्ये. उदाहरणार्थ श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अभिसरण संस्था, वहन संस्था, या चेता संस्था, यासारख्या संस्था बहुपेशीय सजीवांमध्ये असतात. हा दुसरा निकष. त्यानंतर तिसरा निकष आहे पोषणाचा प्रकार. पोषण म्हणजे काय? पोषण सजीव ज्या प्रक्रियेने आपलं अन्न मिळवतो आणि ते ग्रहण करतो. अन्न मिळवणे आणि ग्रहण करणे म्हणजे पोषण, अन्न मिळवणे आणि खाणे म्हणजे पोषण. आता कोणत्या पद्धतीने अन्न मिळवतात? पोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक स्वयंपोषी पोषण पद्धती आणि दुसरी परपोषी पोषण पद्धती. स्वयंपोषी पोषण पद्धती आणि परपोषी पोषण पद्धती. स्वयंपोषी स्वतःच अन्न स्वतः तयार करणाऱ्या म्हणजे स्वयंपोषी, आणि परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सजीवाच्या प्रजाती म्हणजे परपोषी. दोन आता हे स्वयंपोषी कोण असतात? स्वयंपोषी ऑल ग्रीन प्लांट्स आर सिंथेसिस देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्या सगळ्यांना स्वयंपोषी म्हणतात. सर्व हिरव्या वनस्पती कशामुळं? त्यांच्यामध्ये असणाऱ्या हरित लोकांमुळं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून स्वयंपोषी. स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याच्या पोषणाच्या पद्धतीला स्वयंपोषी पद्धती म्हणतात. आणि दुसरी परपोषी, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सजीवाच्या प्रजातींना किंवा त्यांची अन्न मिळवण्याची जी पद्धती आहे ती असते परपोषी पोषण पद्धती, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे. उदाहरणार्थ आपण माणूस स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का? नाही, आपण वनस्पतींवर अवलंबून असतो, प्राण्यांवर अवलंबून असतो. गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ वनस्पतींपासून मिळतात आणि ते आपण अन्न म्हणून ग्रहण करतो. दूध, मांस, अंडी आपण प्राण्यांपासून मिळवतो, ते अन्न म्हणून ग्रहण करतो. म्हणजे आपण आपलं अन्न स्वतः मिळवतो का? नाही, म्हणजे परपोषी पोषणाची पद्धती. त्यानंतर पुढचा निकष आहे जीवन पद्धती. आता जीवन पद्धतीमध्ये काय? जीवन पद्धती याच्यामध्ये जीवन जगण्याची पद्धत म्हणजे जीवन पद्धती. याच्यामध्ये काही गट आहेत, उत्पादक साखळी अशी चेन. या पहिल्या चेन मध्ये आहेत उत्पादक. उत्पादक म्हणजे काय? उत्पादन करणारे. त्याच्यानंतर आहेत उत्पादन करणाऱ्याच्या नंतर भक्षक म्हणजे त्यांना खाऊन जगणारे, यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. भक्षक पण कसले भक्षक? प्राथमिक भक्षक. त्याच्यानंतर प्राथमिक भक्षकानंतर कोण असतात? द्वितीयक भक्षक. द्वितीयक भक्षकानंतर कोण असतात? मांसाहारी प्राणी. तर प्राथमिक भक्षकांमध्ये हे सगळे प्राथमिक उत्पादकांना खाऊन जगणारे जे प्राथमिक भक्षक असतात ते सगळे शाकाहारी असतात, म्हणजे हिरव्या वनस्पतींना खाऊन जगणारे. त्याच्यानंतर असतात मांसाहारी. मांसाहारी म्हणजे शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे. उच्च मांसाहारी. मांसाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे म्हणजे उच्च मांसाहारी. आणि शेवटचा टप्पा असतो विघटकांचा. ते उच्च मांसाहारी प्राणी मेल्यानंतर त्यांचं विघटन करतात, त्यांना मातीमध्ये मिसळवतात, मातीचा भाग बनवतात. अशी ही जीवन पद्धती असते. उत्पादक, प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी, द्वितीय भक्षक म्हणजे मांसाहारी, नंतर उच्च मांसाहारी आणि नंतर
विघटक अशी ही जीवन पद्धती। आणि त्यानंतर पाचवा निकष आहे वर्गानुवंशिक संबंध। या वर्गानुवंशिक संबंधामध्ये आदि केंद्र की ते दृश्य केंद्र की आणि एक पेशीय ते बहुपेशीय सजीवांचा समावेश होतो। आदि केंद्र की ते दृश्य केंद्र की म्हणजे आदि केंद्र की पासून दृश्य केंद्र की आणि एक पेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली, त्यांचा संबंध काय आहे परस्परांमध्ये एकमेकांचा। आपण जरी बहुपेशीय सजीव असलो तरी सगळ्यात पहिल्यांदा आपण जन्माला आलो का? नाही, अगोदर कोण? एक पेशीय सजीव। म्हणजे आपला वंश, आपण कुणाचे वंशज आहोत? एक पेशीय सजीवांचे। म्हणजे संबंध आहे त्यांच्याशी आपला, ते पण आपले नातेवाईक आहेत कुणीतरी, त्यांच्यात पासून आपण तयार झालो। हा संबंध आदि केंद्र की ते दृश्य केंद्र की, आपल्या पेशीमधलं केंद्र सुस्पष्टपणे दिसतं पण अगोदर त्यांच्या पेशीमध्ये दिसत नव्हतं। ते एक पेशीय सजीवांपासून आपल्या बहुपेशीय सजीवांची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली। हा वर्गानुवंशिक संबंध काय आहे हा निकष आर एच विटाकर यांनी आपल्या पंचसृष्टी पद्धतीमध्ये वर्गीकरण करताना ठेवला, त्याला वर्गानुवंशिक संबंध असं म्हणतात। तुमच्या पुस्तकामध्ये हा तक्ता दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे, हा चार्ट तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या वर्गीकरण लक्षात येईल।